Hello everyone. Now in this video we are going to see what are the provisions for hurt and grievous hurt IPC मध्ये. तर hurt आणि grievous hurt या संदर्भातचे जे provisions आहेत, जे sections आहेत, punishments वगैरे आहे, definition हे सगळं आपल्याला कुठे सापडतं? Section 319 पासून section 338 पर्यंत. आता हे खूप जास्त sections आहे, इतके सगळे लक्षात ठेवण्याची गरज आहे का? तर नाही. जे important sections आहे यातले तेच लक्षात ठेवायचे, बाकी सगळे aggregated form आहे. जर ते तुम्हाला रीड करायचे असेल आणि आठवत असेल तर तुम्ही लिहा, अदरवाईज इतकं जरी एक्सप्लेन केलं तरी यू कॅन स्कोर गुड मार्क्स. तर आता इथे सेक्शन 319 जो आहे, सेक्शन 319 मध्ये आपल्याला हर्टची डेफिनेशन दिली आहे. काय सांगितलेलं आहे की हु एवर, कोणी पण व्यक्ती ज्यावेळेस दुसऱ्या पर्सनला काय कॉज करतं, कॉजेस बॉडीली पेन, इन्फर्मिटी किंवा डिसीज. बॉडीली पेन, शारीरिक त्या ठिकाणी त्रास त्याला होतो आहे. इन्फर्मिटी म्हणजे काय, वीकनेस किंवा डिसीज, त्याच्यामुळे एखादा डिसीज जो आहे तो त्याला होतो आहे, तर आपण त्याला म्हणतो की त्याने काय केलं आहे, हर्ट त्या ठिकाणी कॉज केलं आहे. याला लक्षात कसं ठेवणार, बीड लक्षात ठेवा. BID, बी मीन्स बॉडीली पेन, आय म्हणजे इन्फर्मिटी, डी म्हणजे डिसीज. सो हु एवर, कुठलाही पर्सन ज्यावेळेस दुसऱ्या एखाद्या पर्सनला काय कॉज करतो, हु एवर कॉजेस बॉडीली पेन, इन्फर्मिटी ऑर डिसीज टू एनी पर्सन, कोणाला, टू एनी पर्सन इज सेड टू कॉज हर्ट. मग आता सेक्शन 319 नंतर आपल्याला सेक्शन 320 मध्ये ग्रीवियस हर्टची डेफिनेशन जी आहे ती दिलेली आहे. याच्यानंतर लगेच आपल्याला पनिशमेंटचं प्रोव्हिजन नाही, हर्ट, त्यानंतर लगेच ग्रीवियस हर्ट. सो 319 मध्ये हर्ट आणि 320 मध्ये लगेच ग्रीवियस हर्ट. आता ग्रीवियस हर्ट जे आहे ते आपण कशाला म्हणतो, की कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी ॲक्ट झालेला असेल, कोणत्या प्रकारची इंजुरी असेल, त्याला आपण ग्रीवियस हर्ट म्हणतो. तर इथे त्यांनी काही कॅटेगरीज दिलेल्या आहेत, ज्या 8 कॅटेगरीज आहे बेसिकली, की ह्या कॅटेगरीजमधला जर एखादा प्रकारचा त्या ठिकाणी इजा जर पोहोचवण्यात आली असेल तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज ग्रीवियस हर्ट. त्यातलं सगळ्यात पहिलं आहे इमॅस्क्युलेशन. नाव दिस कॅन बी डन ओनली विथ मेल्स, म्हणजे काय, नसबंदी एक प्रकारे. जर इमॅस्क्युलेशन अशा प्रकारचं त्याच्यासोबत मारहाण झाली, अशा प्रकारची इजा त्याला पोहोचवण्यात आली, की त्याच्यामुळे जो आउटकम आहे त्याचा, दॅट इज इमॅस्क्युलेशन, किंवा हे असं काही करण्यात आलं आहे स्वतःहून हेतूपूर्वक, तर ग्रीवियस हर्ट झालं आहे असं आपण म्हणू. परमनंट प्रायव्हेशन ऑफ आयसाईट, त्या ठिकाणी जर कुठल्याही एका डोळ्याचं किंवा दोन्ही डोळे पण असू शकतात, पण कुठल्याही एका डोळ्याची जरी त्या ठिकाणी परमनंटली तुमची आयसाईट, म्हणजे तुमची दृष्टी जर त्या ठिकाणी तुम्हाला गमवावी लागली असेल तर तिथेसुद्धा ग्रीवियस हर्ट जे आहे ते झालं आहे असं आपण म्हणू. देन परमनंट प्रायव्हेशन ऑफ द हिअरिंग ऑफ इदर इयर, कुठल्याही दोन्ही कानांपैकी एका कानाची तुमची ऐकण्याची श्रवण क्षमता जी आहे, द हिअरिंग कपॅसिटी ऑफ इदर ऑफ द इयर, इट हॅज बीन परमनंटली लॉस्ट, तर तिथे ग्रीवियस हर्ट झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल. देन प्रायव्हेशन ऑफ एनी मेंबर ऑर जॉईंट, आपल्या शरीराचं कुठलं पण जॉईंट जो आहे त्या ठिकाणी त्याचं प्रायव्हेशन झालेलं असेल तर तिथेसुद्धा ग्रीवियस हर्ट असं झालं आहे, किंवा त्या तुमच्या शरीराच्या कुठल्या पण मेंबरचा किंवा जॉईंटचं त्या ठिकाणी पॉवर्स जे आहे त्या डिस्ट्रक्ट झालं आहे, म्हणजे निकामी झालं आहे एक अर्थी, तर तिथेसुद्धा ग्रीवियस हर्ट झालं आहे असं म्हणता येतं. परमनंट डिस्फिगरेशन ऑफ हेड ऑर फेस, त्या ठिकाणी परमनंटली तुमचा हेड किंवा फेस जो आहे तो डिसफिगर झालेला आहे, की आधी वेगळा होता आणि नंतर त्या जो काही मार लागला, जी काही इजा झाली आहे त्या ठिकाणी, त्यामुळे डिसफिगर झालेला आहे चेहरा, किंवा तुमचं जे डोकं आहे त्याच्यामध्ये डिसफिगरेशन झालेलं आहे. देन फ्रॅक्चर ऑर डिसलोकेशन ऑफ एनी बोन ऑर टूथ, शरीरातल्या कुठल्याही बोनचं फ्रॅक्चर झालं किंवा डिसलोकेशन झालं असेल, किंवा कुठल्याही दाताचं त्या ठिकाणी डिसलोकेशन झालं असेल, फ्रॅक्चर झालेलं असेल, तर तिथे ग्रीवियस हर्ट झालं आहे असं कन्सिडर केलं जातं. एनी हर्ट, आता या व्यतिरिक्त एनी हर्ट विच एंडेंजर्स द लाईफ, ओके, ज्याच्यामुळे जीव धोक्यात येतो, म्हणजे त्या व्यक्तीचा जीव जो आहे तो धोक्यात येतो आणि त्याला सिव्हिअर बॉडीली पेन होतं, की ज्याच्यामुळे, आणि किती दिवसांसाठी, सलग 21 डेजसाठी तो त्या ठिकाणी सिव्हिअर पेनमध्ये आहे, आणि ज्याच्यामुळे तो त्याचे ऑर्डिनरी डेली रुटीन जे आहे ते फॉलो करू शकत नाही. अगदी सोप्या सोप्या गोष्टी, जसं स्वतःहून ब्रश करणं, स्वतःहून वॉशरूमला जाणं, अशा ज्या आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज असतात डेली रुटीनच्या, त्या जर त्याला परफॉर्म करता येत नसेल तर आपण म्हणतो
त्या ठिकाणी ग्रीवियस हर्ट झाला आहे. मग यापैकी कुठलंही एक जरी त्या ठिकाणी यापैकी कुठली तरी गोष्ट झालेली असेल, इमॅस्क्युलेशन असेल, आयसाईट गेली असेल, ऐकण्याची कपॅसिटी गेली किंवा डिस्फिगरेशन वगैरे, तरीसुद्धा तिथे ग्रीवियस हर्ट झालं असं आपण म्हणतो. हे आठहीच्या आठही होणं गरजेचं नाही, यापैकी कुठलाही एक जरी तिथे एलिमेंट सॅटिस्फाय होतं आहे तर इट इज ग्रीवियस हर्ट. मग आता व्हॉलंटरीली कॉझिंग हर्ट, आपण मगाशी हर्टची डेफिनेशन बघितली की जेव्हा एखादी पर्सन जे आहे दुसऱ्या पर्सनला बॉडीली पेन इन्फर्मिटी डिसीज हे कॉज करतो. पण हे तर आता चालत्या ट्रेनमध्ये अचानक एखाद्या व्यक्तीला तुमचा धक्का लागला तरी ते सुद्धा हर्टमध्ये आलं. पण मग जसं की आपण लोकलमध्ये, मुंबईच्या लोकल आहे, इतकी गर्दी असते की पायावर पाय पडतोच एकमेकांच्या, धक्काबुक्की होतेच, मग त्याला आपण पनिश करणार का? नाही, कारण दिस इज ओनली हर्ट. नाउ द नेक्स्ट सेक्शन इज व्हॉलंटरीली कॉझिंग हर्ट. 319 हर्ट, 320 ग्रीवियस हर्ट, 321 व्हॉलंटरीली कॉझिंग हर्ट, की हेतूपूर्वक तुम्ही त्याला हर्ट करताय. मग इथे काय म्हटलं आहे की हूएवर डज एनी ॲक्ट, असा कुठलाही ॲक्ट करतो कसा, विथ इंटेन्शन ऑफ कॉझिंग हर्ट, त्याचं इंटेन्शन असतं, त्याचं उद्दिष्ट असतं, ऑर नॉलेज किंवा त्याला पूर्ण कल्पना असते, पूर्ण नॉलेज असतं की माझ्या ह्या ॲक्टमुळे समोरच्याला हर्ट कॉज होणार आहे, तेव्हा आपण म्हणतो काय झालं आहे तिथे, व्हॉलंटरीली त्या पर्सनने हर्ट कॉज केलेला आहे. याला म्हणता व्हॉलंटरीली टू कॉज हर्ट, सेक्शन 321. मग आता इथे व्हॉलंटरीली कॉझिंग ग्रीवियस हर्ट कसं येणार, की हू एवर डज एनी ॲक्ट विथ इंटेन्शन ऑफ कॉझिंग, इथे हर्ट आहे तर इथे ग्रीवियस हर्ट येणार, ठीक आहे, ऑर नॉलेज दॅट ही इज लाईकली टू कॉज हर्ट, अगेन इथे ग्रीवियस हर्ट, इज सेड टू हॅव कॉज्ड व्हॉलंटरली ग्रीवियस हर्ट टू दॅट पर्सन. त्याने स्वतःहून त्या ठिकाणी, इथे काय आहे, हर्ट म्हणजे दुखापत आहे, ग्रीवियस हर्ट म्हणजे गंभीर स्वरूपाची दुखापत आहे. मग आता याच्याकरता पनिशमेंट कुठे आहे, तर पनिशमेंट आपल्याला 323 आहे, की पनिशमेंट कशासाठी आहे, ही पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली कॉझिंग हर्ट, पहिले हर्टसाठी आणि नंतर आपण ग्रीवियस हर्टसाठी पनिशमेंट बघू. तर आता इथे व्हॉलंटरीली एखाद्या पर्सनने दुसऱ्या पर्सनला हर्ट कॉज केलं असेल, की जसं मारलं असेल, काही केलं असेल, मारा मारा वगैरे, तर तिथे एक वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंट किती आहे, एक वर्षापर्यंत होऊ शकते, किंवा त्याला फाईन 1,000 होऊ शकते, किंवा दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं, म्हणजे इम्प्रिझनमेंट सुद्धा आणि फाईन सुद्धा. आता नेक्स्ट जे आहे दॅट इज 324 जे आहे ते सेक्शन आपण बघत नाही आहे, कारण आपण पनिशमेंट बघतोय. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू, ह्या पनिशमेंट नंतर लगेच दुसरी पनिशमेंट, दॅट इज व्हॉलंटरीली कॉझिंग ग्रीवियस हर्ट. ॲक्च्युली सेक्शन 324 जो आहे ना, म्हणजे 323 नंतर, त्याच्यामध्ये काय आहे, व्हॉलंटरीली कॉझिंग हर्ट बाय डेंजरस वेपन्स ऑर मीन्स, की जो डेंजरस वेपन्स किंवा इतर काही माध्यमांचा वापर करून जेव्हा हर्ट करतो ते तिथे डिफाईन केलेलं आहे, आणि त्याच्यासाठी पनिशमेंटसुद्धा दिलेली आहे. बट त्यानंतर आपण जे आहे डिरेक्टली पनिशमेंट बघतोय व्हॉलंटरीली कॉझिंग ग्रीवियस हर्ट करता, ती किती आहे, 7 अप टू 7 अँड 5. आता इथे अँड आहे, ऑर नाही आहे, म्हणजे 7 सजा आणि फाईन जो आहे हा कंपल्सरी इथे द्यावाच लागतो. नाव याच्यानंतर जे इम्पॉर्टंट सेक्शन आहे दॅट इज 326A, हे काय आहे, व्हॉलंटरीली कॉझिंग ग्रीवियस हर्ट बाय यूज ऑफ ॲसिड एक्सेट्रा, म्हणजे ॲसिड अटॅक वगैरे जे प्रकरणं सगळे होतात ना ते याच्यात येतात. तर 326A विसरायचं नाही अजिबात. सो 326A ॲसिड फेकून, ज्यावेळेस ॲसिडचा वापर करून व्हॉलंटरीली त्या ठिकाणी ग्रीवियस हर्ट कॉज करण्यात येतो, तर त्याच्यासाठी काय एलिमेंट्स आहे, म्हणजे त्याचं डेफिनेशन बेसिकली दिलेलं आहे आपल्याला, काय आहे की हूएवर causes permanent किंवा partial damage, ॲसिडचा वापर करून त्या ठिकाणी permanent किंवा partial damage तिथे झालेला आहे, किंवा deformity झालेली आहे, किंवा burns or maims, म्हणजे ती एखादा जो शरीराचा भाग आहे तो मेम झाला म्हणजे कटून गेला एक प्रकारे, पूर्ण गळून जातो ना असा, त्यानंतर disfigure झालेला आहे, disables any part or parts of body, त्या शरीराचा कुठलाही एक पार्ट तो डिसेबल झाला आहे, निकामी झाला आहे, किंवा एकपेक्षा जास्त पार्ट्स ऑफ बॉडी निकामी झाले,
कशा पद्धति ने बाय थ्रोइंग ऐसिड को ऐसिड थ्रो करून हे सगळं जे आहे हे केलेलं आहे याच्यापैकी कुठला पण एक एलिमेंट असू शकतो किंवा एकपेक्षा जास्त असू शकतात. ॲडमिनिस्ट्रिंग ॲसिड विथ नॉलेज ऑर इंटेन्शन, त्याला पूर्ण नॉलेज होतं इंटेन्शन होतं की त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला जबरदस्त इंजुरी जी आहे हर्ट जे आहे ते कॉज होणार आहे तरी सुद्धा तो असं करतो तर त्याला पनिशमेंट जी आहे ते किती आहे नॉट लेस दॅन 10 इयर्स, 10 वर्षांपेक्षा कमी नाही. म्हणजे कमीत कमी शिक्षा किती आहे 10 वर्ष, जी किती एक्सटेंड होऊ शकते अप टू लाईफ इम्प्रिझनमेंट अँड फाईन. आता ही जी फाईन त्या ठिकाणी इम्पोज करण्यात येते ही फाईन जी आहे कुणाला देण्यात येते तर ही त्या व्हिक्टिमला कशा करता जेणेकरून ते मेडिकल एक्सपेन्सेस जे त्या ठिकाणी येतात त्या व्हिक्टिमला ते मेडिकल एक्सपेन्सेस त्या ठिकाणी तो करू शकतो. मग आता इथे ॲसिड म्हणजे फक्त ॲसिडच असेल असं नाही तर ॲसिडमध्ये कुठलाही करोझिव्ह सबस्टन्स ज्याचा करोझिव्ह नेचर आहे की जे फेकल्यामुळे जे ज्याला स्पर्श झाल्यामुळे तिथे जळजळ होते तिथे आपली स्किन जी आहे वितळू शकते स्किन आपली बर्न होते असा प्रत्येक जो पदार्थ आहे तो ह्या कॅटेगरीमध्ये काउंट केला जातो. आता इथे बघा ॲडमिनिस्टरिंग ॲसिडसुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे फक्त थ्रोईंग ॲसिड नाही ॲडमिनिस्टरिंगसुद्धा आहे म्हणजे तुम्ही जर कोणाला देत आहात ॲडमिनिस्टर करता म्हणजे यू आर प्रोव्हायडिंग दॅट तरीसुद्धा हे ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कवर होतं. आणि पुढे मग याचे ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत खूप सारे की व्हॉलेंटरली कॉजिंग हर्ट टू एक्स्टॉर्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टीचं एक्स्टॉर्शन करता म्हणजे खंडणी करता तुम्ही एखाद्याला व्हॉलेंटरली हर्ट केलं किंवा कॉजिंग हर्ट बाय मीन्स ऑफ पॉइझन विथ इंटेंट टू कमिट अन ऑफेन्स, एखाद्याला पॉइझन वगैरे देऊन तुम्ही त्याला हर्ट केलं आहे किंवा मग सेक्शन 329 आहे व्हॉलेंटरली कॉजिंग ग्रिवियस हर्ट टू एक्स्टॉर्ट प्रॉपर्टी ऑर टू कन्स्ट्रेन टू एन इल्लिगल ॲक्ट, त्या व्यक्तीकडनं एखादा इल्लिगल ॲक्ट जो आहे तुम्ही त्याला करून घेण्यासाठी तिथे त्याला हर्ट पोचवताय किंवा मग 330 की त्याला व्हॉलेंटरली तुम्ही हर्ट कॉज करताय का टू एक्स्टॉर्ट कन्फेशन, त्याच्याकडनं काहीतरी कन्फेस करून घ्यायचं आहे तुम्हाला काहीतरी त्याच्याकडनं वदवून घ्यायचं आहे की तुमच्या फेवरमध्ये जे काही असेल. तर अशा प्रकारचे हे सगळे पुढे जे आहे ॲग्रिगेटेड फॉर्म आहे तुम्ही ते एकदा वाचून घ्या आणि पेपर छान लिहा. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. आणि शॉर्ट्स आपण अपलोड करतो आहे प्रॉब्लेम सॉल्विंगवर ते नक्की तुम्ही बघा.